केला जातोय. सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला सिद्धनाथ केसरी सन 2024 सात नंबरचा मानकरी तास क्रमांक 1 मधून पळली गाडी. रेणुका माता प्रसन्न, विकास पाटील नेवरे, महावीर शेठ उमरे, राणा ग्रुप नेवरी या गाडीचा सातवा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पळली. कुंडलिक शेठ मस्कर, पंटूभैया नेवरी, नेवरीकरांचा राणा पळला आणि त्यांच्या बरोबर महावीर शेठ उमरे पंढरपूर, पंढरपूर एक्सप्रेस सुद्धा पळला. सुंदर अशी गाडी या ठिकाणी आजच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी ठरली जमीर ड्रायव्हरने. सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान आज संपन्न झालं सिद्धनाथ केसरी सन 2024 आणि या मैदानामध्ये 5 आणि 6 साठी या ठिकाणी सामना निकाल पंचाने दिला. या दोन्ही बक्ष गाड्या या ठिकाणी बक्षीस एकत्र केलं जाईल. दोघांना या ठिकाणी बक्षीस समान वाटप होईल आणि ढालीसाठी या ठिकाणी चिठ्ठी टाकली जाणार आहे. त्या दोन गाड्या याप्रमाणे आहेत. तास क्रमांक 4 मधून पहिली गाडी कुमारी काजल धनाजी मधने लिंब, ही गाडी या ठिकाणी 5 आणि 6 साठी सामना निकालासाठी पात्र झालेली आहे. सुंदर अशी गाडी पाळली. तास क्रमांक 4 वरती धनाजी मधने दिनकर नाना लिंब यांचा पक्षा पळाला आणि त्यांच्या बरोबर प्रदीप मधने लिंब, गणेश शेठ अंबक यांचा हरण्या पळाला. सुंदर अशी गाडी पळली शरद ड्रायव्हरने. आजच्या मैदानातील 5 आणि 6 साठी मानकरी ठरली. त्याचप्रमाणे दुसरी गाडी 5 आणि 6 नंबर साठी सामन्याची दुसरी गाडी तास क्रमांक 5 मधून पळली गाडी. सोनादेव प्रसन्न, अग्निमाता प्रसन्न, सुलतान ग्रुप टेमगार भिवंडी, पाले खुर्द या गाडीचा 5वा आणि 6व्या क्रमांकासाठी या ठिकाणी सामना निकाल. सुंदर अशी गाडी पळली. सुलतान ग्रुप टेमगार भिवंडी यांचा सोन्या पळाला आणि त्यांच्या बरोबर युवराज दिनकर कटवले पाले खुर्द, श्रद्धा काळोखे पापडी चापाडा, सुशांत बनकर आयतवडे खुर्द यांचा रॉकीबाय पळाला आणि सुंदर अशी गाडी 5 आणि 6 नंबरसाठी मानकरी ठरली. सिद्धनाथ केसरी आयोजित भव्य आणि दिव्य मैदानामध्ये 4 नंबरचा मानकरी, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 2 मधून पळली गाडी. कुमारी आयशा एंडेशेट पाटील नेवरी मुंबई या गाडीचा चौथा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पळाली. कुमारी आयशा एंडी शेठ पाटील, दादा सरकार नेवरी मुंबई, सोयब शेठ नेवरी यांची रायफल पळाली आणि त्यांच्या बरोबर अमित शेठ पिसाळ करवडी, करवडीकरांचा भिवघाट एक्सप्रेस वजीर पळाला. सुंदर अशी गाडी पळवली दादा ड्रायव्हरने. आजच्या या मैदानातील 4 नंबरचे मानकरी ठरले. सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदानातील 3 नंबरचा मानकरी, तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 3 मधून पळली गाडी. जय हनुमान प्रसन्न, सार्थक विजय पाटील, आकाश शिवनगर, मुन्ना घोरपडे विंग या गाडीचा तिसरा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पळाली. गंगाराम शेठ भोपर, कालगिर ग्रुप हेटूटने, सार्थक विजय पाटील आगाशिवनगर आणि मुन्ना घोरपडे विंग यांचा सुंदर पळाला आणि त्यांच्या बरोबर एम जे ज्वेलर्स मैसूर, बाबू शेठ माने घरनिकी, बाळासाहेब माने घरनिकी यांचा हिंद केसरीचा मानकरी राजा पळाला. राजा आणि सुंदरची गाडी, सुंदर अशी गाडी पळवली अमर ड्रायव्हर ओंडकरांनी. आजच्या मैदानातील 3 नंबरचे मानकरी. सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला सिद्धनाथ केसरी भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये 2 गाड्यामध्ये अट्ट्या आणि तटीची लढत झाली. याच्या मैदानातील 2 नंबरचे मानकरी तास क्रमांक 7 मधून पळेल गाडी. श्रीनाथ प्रसन्न, आदित्य एंटरप्राइजेस, अजित शेठ, जगताप कारुंडे या गाडीचा दुसरा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पळाली. आदित्य इंटरप्राइजेस, अजित शेख, जगताप कारुंडेकर यांचा चिक्या पळाला आणि त्यांच्या बरोबर दत्ता पाटील झरे, झरेकरांचा पाखऱ्या, पाखऱ्या आणि चिक्या आजच्या या मैदानातील 2 नंबरचे मानकरी ठरले. सुंदर अशी गाडी पळवली चिवळा ड्रायव्हर माळ शिरसकरांनी. सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला सिद्धनाथ केसरी सन 2024 आणि सिद्धनाथ केसरी 2024 चा 1 नंबरचा मानकरी, 1 नंबरचा मानकरी तास क्रमांक 6 मधून पळेल गाडी. कुमारी अंकुरण अंकिता रंजित निंबाळकर फलटण, स्वामिनी सचिन शेठ घरात वरचे ओले या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. कुमारी अंकुरण अंकिता रंजित निंबाळकर फलटण, विठ्ठल नाना बुध आणि सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा सर्जा पळाला आणि त्यांच्या बरोबर नारायण शेठ तामसे कर्जत कोटिंबे आणि सागर शेठ फळके सातारा रोड यांचा पुष्पा पळाला. पुष्प सुंदर अशी गाडी पळली विठ्ठल नाना बुधकराने. विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन.